प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है। त्यामुळे काय झालं, काही काहींना हे तीन पक्ष एकत्र मिळून सरकार केलेलं असल्यामुळे हातातोंडाशी आलेला घास गेला, त्याच्यामुळे ते दुःख तर राहणारच, त्याच्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही। अध्यक्ष महोदय, ते सगळं पहिलं सांगितलं 6 महिन्यात जाईल, 6 महिन्यात गेलं नाही, नंतर सांगितलं वर्षात जाईल, वर्षात गेलं नाही, आणि आता कुठंतरी का जाण्याच्या बद्दलचा विचार चालू होता, परंतु त्याच्यात आल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका। त्यावेळेस सकाळी सकाळी गिरीश महाजनांनी टीव्हीला सांगत असताना सांगितलं विरोधकांची 1 येईल आमच्या 5 येतील, म्हणजे सत्ताधारी पक्षाची 1 येईल आमच्या 5 येतील, एवढी जोरात टीव्हीला मुलाखत दिली की काय विचारता सोय नाही। आणि नंतर निकाल लागले, नागपूरचा निकाल तर असा लागला की नागपूरच्या इतिहासामध्ये कधी इतक्या मताने पराभव होणार नाही। आणि ते पण झालं काय अध्यक्ष महोदय, पदवीधर लोकांनी पराभव केला ते फारच नाकाला झोंबलंय, त्याच्यामुळे ते सहनच होत नाहीये की बाबा ही 50-60 वर्षाची आपली मक्तेदारी आणि इथं उमेदवार पराभूत होतो। तीच गोष्ट पुण्याची, चंद्रकांत दादा पाटील पुण्याचं प्रतिनिधित्व करतात भाजपचे अध्यक्ष, आणि ते आता एक गोष्ट खरी आहे की नागपूरमध्ये पराभव झाल्यामुळे एका गटाला आतनं उकळ्या फुटतायत, उकळ्या फुटतायत, आणि एक गट खूपच नाराज झालाय की काय करावं काय नाही। तर अध्यक्ष महोदय, तीच गोष्ट आमच्या पुण्याची, पुण्याला तर दादा प्रतिनिधित्व करत होते, दादांचा मागचा चान्स लागला तेव्हा एकाने बंडखोरी आमच्यातल्या शहाण्याने केली, म्हणून ह्यावेळेस आम्ही ती बंडखोरी होऊन दिली नाही। ह्यावेळेस एवढं उच्चांकी पहिल्या राऊंडलाच त्या ठिकाणी उमेदवार निवडून आला, मागच्या वेळेस दादा शेवटी आता त्यांना नायला जास्त आम्ही डिक्लेअर करतो म्हणून निवडणूक अधिकाऱ्यांनी डिक्लेअर केलं। तीच गोष्ट औरंगाबादच्या सतीश चव्हाणांची, इतक्या प्रचंड मताने निवडून आले की जयसिंगराव गायकवाड म्हणले इतक्या मताने मी पण कधी निवडून आलो। थांबा सांगतो ना साहेब, सांगतो आपल्याला तर त्याच्याकरताच खास ठेवलेलं आहे कुठं काय झालं ते। त्याच्यामध्ये तिथं जी नंदुरबारची जागा आली ते आमचाच अमरीश पटेल तिकडे घेतला तेव्हा ती जागा आली, ते उद्या परत इकडे आला की तिकडेच येणार आहे। त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय, थोडस आमचं अमरावतीला चुकलं, अमरावतीमध्ये आमचा अधिकृत उमेदवार पराभूत झाला आणि बंडखोर उमेदवार त्या ठिकाणी निवडून आला, तरी देखील तिथं एका गोष्टीचं समाधान आहे की भाजपचा आला नाही। अशा पद्धतीनं अध्यक्ष महोदय एकंदरीत ती परिस्थिती आहे, आणि त्याकरता आज या पुरवणी मागण्यांच्या बद्दल नाही, हे बायलेटवर मतदान झालं ना, हे बायलेटवर मतदान झालं म्हणून जिंकले। अध्यक्ष महोदय तुम्ही बघा, शिक्षक आणि पदवीधर हा अतिशय हुशार किंवा सुशिक्षित किंवा अतिशय काय जगामध्ये चाललेलं आहे ते पाहणारा वर्ग आहे, आणि ह्या सगळ्या वर्गाने प्रचंड ताकदीनं ह्या सगळ्या निवडून दिल्या। त्याच्यामुळं आता माझी त्यांना सांगणं आहे बागडे साहेब की आता जे आमच्यातनं काँग्रेसमधनं शिवसेनेतनं तिकडे गेलेत ना, त्यांच्याकडे लक्ष द्या, कधी एक जण राजीनामा देतील आणि निवडून इकडून येतील कळून पण देणार। मी खरंच सांगतो, मी खरं ते स्पष्ट बोलत असतो, तुम्ही बघा ना, तुम्ही 4 महिन्यात म्हणाल अरे तू अधिकच नाही सांगितलं हाक फुटणार आहे म्हणून असं तुम्ही म्हणाल, तर त्याच्यामुळे तीच काळजी करा। आमच्या भ्रष्टाचाराच्या बद्दलचे आमचे आशिष शेलारांनी खूप आरोप केले, आमच्या अमित साटम साहेबांनी केले, ड्रेस कोडच्या बद्दल पण सांगितलं, ड्रेस कोडच्या बद्दल आम्ही पुन्हा फेरविचार त्या ठिकाणी करतोय, जे योग्य असेल तेच त्या बाबतीमध्ये सरकार करेल, पण भ्रष्टाचाराच्या आरोपाच्या संदर्भामध्ये आता कुठलेही मुद्दे राहिले नाही, म्हणून लोकांचं लक्ष विचलित करण्याच्या करता बिनबुडाचे आरोप करण्याचं काम आज अनेक विरोधी पक्षाच्या मान्यवरांनी ह्या ठिकाणी केलेलं आहे, ही पण गोष्ट मी आवर्जून सभागृहाच्या लक्षामध्ये त्या ठिकाणी आणून देऊ इच्छितो। अध्यक्ष महोदय, किती वेगळं चुकीत वेगळ्या पद्धतीनं बोललं जातं बघा, सकाळी आज विषय होता 3 नंबरचा, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळावर विधानसभा सदस्याची नामनियुक्ती करण्याचा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांचा प्रस्ताव, दुर्दैवाने उदय सामंत साहेब इथं नव्हते त्याच्यामुळे तो प्रस्ताव तुम्ही थांबवला। अध्यक्ष महोदय, देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय सांगितलं की एक इकडचा पाहिजे, मागच्या वेळी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक च्या व्यवस्थापन मंडळावर बीजेपीचे आमदार देवयानी फरांदे
आणि बीजेपीचे आमदार बाळासाहेब सानप होते. काव त्यावेळेस आमचा एखादा तुम्हाला आठवला नाही जे नरे तसं नाही. ही वस्तुस्थिती आहे, त्या वस्तुस्थिती तशी आहे. सारखंच उठ बस करत बर. आता मागच्या वेळेस जसं झालंय तसं यावेळी वेळेस आम्ही आता सत्ताधारी पक्षाचे दोन पाठवणार आहोत. त्याच्यामध्ये चहापत्ती वटाणा हे घेतलंच पाहिजे, त्यांना पाठवलंच पाहिजे, हे कंपल्सरी करू नका. आदिवासी जनतेला न्याय द्यावा ही विनंती मी तुम्हाला केली. त्यांना ठरवू द्या काय घ्यायचं आणि हे पैसे थेट त्यांच्या खात्यात टाकावे. स्थानिक ठिकाणी सुद्धा दुकानं आहे, त्या दुकानातून वस्तू विकत घेतील. मुंबईवरून विकत वस्तू घ्याव्या. चहापत्ती मुंबईची, चना मुंबईचा, वटाणा मुंबईचा, फुटाणा मुंबईचा. तर मला आपल्याला विनंती करायची आहे की हाही निर्णय तुम्ही घोषित करावा. आणि दुसरा निर्णय जो मी मग प्रश्न मांडला नाही पण तुम्ही आता भाषणात तुमचा सूर लागला म्हणून मग मी काही म्हटलं नाही. विदर्भ आणि मराठवाड्याचा वैधानिक विकास मंडळाचा घोषणा का नाही होत आहे? 30 एप्रिलला मुदत संपली. बजेटच्या संदर्भात आम्हाला जी उत्तर दिले जात आहे की विदर्भ मराठवाड्याचे जे पैसे आहे आपल्या अर्थसंकल्पाच्या नियमानुसार अध्यक्ष महाराज लोकसंख्येच्या अनुपातात प्लॅनचे पैसे द्यावेच लागतात. आता 30 एप्रिलला वैधानिक विकास मंडळ संपलं. 30 एप्रिलला जर आपण हे वैधानिक विकास मंडळ केलं नाही, खरं तर हे काम आमचं नाही आहे अनिल भाऊ, तुमचं आहे. शेवटी पक्ष पक्षाच्या ठिकाणी आहे. ज्या जनतेचं आपण मीठ खातो त्या जनतेच्या प्रती निष्ठा ठेवणं पहिली जनता आहे. आणि वैधानिक विकास मंडळ अध्यक्ष महाराज, माझी अजितदादांना विनंती आहे. मी असं ऐकलं की दादा तयार आहे, पण तो प्रस्ताव 3 मंत्रिमंडळात आला आणि मग कोण शुक्राचार्य आहे की तो प्रस्ताव मागे घेत आहे? कारण त्याचा परिणाम हा कमीत कमी 10,000 कोटींनी विदर्भ मराठवाड्याचं नुकसान होण्याची शक्यता आहे. तर माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे, आता शेवट आज शेवटचा दिवस आहे मराठवाडा विदर्भाच्या जनतेसाठी, हा निर्णय गोड व्हावा आणि या आठवड्यात निर्णय व्हावा. सामान्य मुनगंटीवार साहेबांनी 2 मुद्दे उपस्थित केलेले आहेत. त्याच्यामध्ये सर्व मंत्रिमंडळातल्या विशेषतः विदर्भाचं प्रतिनिधित्व करत असणाऱ्या सन्माननीय सहकाऱ्यांचं देखील तेच मत आहे. फक्त मुनगंटीवार साहेबांनी थोडीशी मदत ज्यात आम्हाला केली की आम्ही तो सुरू केल्यानंतर आम्ही जी शिफारस करू त्याच्यावर वरिष्ठांची सही होईल असं जर झालं तर वर्क हे करायला काही अडचण नाही. त्याच्यात पुन्हा वरिष्ठांनी बदल करू नये एवढीच आमची अपेक्षा आहे. नाही नाही तसं होत आहे मी तुम्हाला. आणि दुसरा जो मुद्दा काढलेला आहे तो खावटी अनुदानाच्या संदर्भामध्ये, त्याबद्दल मी मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करीन. आम्ही सगळे बाळासाहेब आम्ही चर्चा करून योग्य तो मार्ग त्या ठिकाणी काढू. अशोक चव्हाण साहेब एवढा मी शब्द देतो. महोदय वेळ कमी आहे, आज पुरवणी मागणी बघा होत असत. मी सगळ्या माननीय मंत्री महोदयांना सांगतो की आपल्या सगळ्यांचं बोलणं झाल्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदय त्यांचंही उत्तर होणार.